Today we'll see the BCP subject. In that we'll see the lipid chapter. This is also very important and one of the big chapter that is in your syllabus. That is the lipids. First we'll see the definition of lipid. Lipids are the heterogeneous group of organic compound related to fatty acid, which are insoluble in water and soluble in organic solvents like ether, chloroform, etc. आता आपण बघितलं डेफिनेशन, दॅट इज लिपिड्स मीन्स दीज आर दी हेट्रोजिनस ग्रुप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय माहिती आहे आपल्या सर्वांना. ऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स दॅट इज कंटेनिंग कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स, त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बट दीज आर दी हेट्रोजिनस मीन्स दॅट इज कंटेनिंग डिफरंट फेजेस, दॅट इज सॉलिड, लिक्विड, एक्सेट्रा. दीज आर दी इन्सोल्युबल इन वॉटर. जे काही लिपिड्स असतात ते आपल्या वॉटरमध्ये इन्सोल्युबल असतात बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स लाईक इथर, क्लोरोफॉर्म, एक्सेट्रा एक्सेट्रा. दॅट इज द डेफिनेशन ऑफ लिपिड. नेक्स्ट वील सी दी रोल ऑर बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ लिपिड्स. आता लिपिड्स आपल्या बॉडीमध्ये येणे तर आपल्या शरीराला काय उपयोग आहे, त्याचा रोल काय आपल्या बॉडीमध्ये, दॅट इज दी रोल ऑर बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ लिपिड्स. फर्स्ट वन इज लिपिड्स सर्व ॲज अ मोस्ट डायटरी एनर्जी सोर्स, दॅट इज 9 कॅलरी पर ग्रॅम फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट. जे लिपिड आहे दॅट इज दी डायटरी एनर्जी सोर्स. आता जे काय आपण खातो त्याच्यापासून आपली एनर्जी भेटते, तसं हे लिपिड आहे दॅट इज वन ऑफ दी डायटरी एनर्जी सोर्स दॅट कॅन फॉर्म्स दी 9 कॅलरी पर ग्रॅम ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट, दॅट इज 4 कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे कार्बोहायड्रेटपेक्षा आपल्याला जास्त एनर्जी देतो. लिपिड्स आर सर्व्ह ॲज इन्सुलेटिंग मटेरियल इन द सबक्युटेनियस टिश्यू अँड अलॉंग सर्टन इंटरनल ऑर्गन्स. दे ऑल्सो गिव शेप अँड स्मूथ अपिअरन्स टू दी बॉडी. द लिपिड्स आर दी ॲक्ट ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल इन दी सबक्युटेनियस टिश्यू. आता जे काय आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याला स्मूथ अपिअरन्स आणण्यासाठी नाही तर शेप आणण्यासाठी लिपिड्स आपल्याला गरजेचं आहेत. लिपिड्स सर्व ॲज अ कॅरियर फॉर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स लाईक ए, डी, ई अँड के. आता हे जे काही लिपिड्स आहेत दीज आर दी ॲक्ट ॲज अ कॅरियर फॉर दी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. आता जे काही ए, डी, ई, के हे जे व्हिटॅमिन्स आहेत हे लिपिड्समध्ये सोल्युबल होतात आणि ते एका जागेपासून दुसऱ्या जागी ट्रान्सफर आपल्याला करण्यासाठी मदत करतो. लिपिड प्रोवाइड्स द इसेन्शियल फॅटी ॲसिड विच आर not synthesized by the human body. आता आपला essential amino acid माहिती आहे, तसं आपल्या बॉडीमध्ये essential fatty acid पण गरजेचे असतात. म्हणजे जे काही फॅटी ॲसिड्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, त्याला आपण म्हणतो essential fatty acid. मग ते आपल्याला बाहेरून प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला लिपिडची गरज आहे. लिपिड्स आर द इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन अँड रेग्युलेट परमिएबिलिटी. आता लिपिड हे आपल्याला सेल मेम्ब्रेनचं एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. आता हे लिपिडवर डिपेंड करते की सेलचं स्ट्रक्चर कसं असेल. दे ऑल्सो रेग्युलेट दी परमिएबिलिटी, म्हणजे जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल जे काही देवाणघेवाण असतो त्यासाठी आपला परमिएबिलिटी गरजेचा असतो, त्यासाठी आपला लिपिड खूप महत्त्वाचं आहे. सम ऑफ द लिपिड्स सर्व ॲज अ सेल्युलर मेटाबॉलिक लिपिड्स. नेक्स्ट म्हणजे लिपिड्स आर ऑल्सो यूज टू फॉर्म दी सबस्टन्सेस एसेन्शियल फॉर्म मेंटेनिंग सेल्युलर इंटिग्रिटी सच ॲज लिपोप्रोटीन्स अँड ग्लायकोसाइड्स इन कॉम्बिनेशन विथ दी प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट रिस्पेक्टिवली. आता हे जे लिपिड्स आहेत ते फॉर्म्स दी इंटिग्रिटी. आता समजा आपल्याला लिपिड प्लस प्रोटीन आपल्याला कंपाऊंड तयार करायचं आहे, एकत्रित आपल्याला आणायचं आहे, त्यासाठी आपलं लिपिड गरजेचं आहे. प्रोटीन आणि लिपिड तयार होतो लिपोप्रोटीन. तसं आपल्याला ग्लायकोसाइड्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, ते पण आपल्याला एकमेकाला जॉईन करून आपण एक कंपोनंट्स आपण तयार करू शकतो. ॲज अ कंपोनंट ऑफ इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन लिपिड्स दॅट इज फॉस्फोलिपिड्स पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन दॅट इज ETC. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय, आपलं एनर्जी तयार करण्यासाठी आपल्याला लिपिड हे मायटोकॉन्ड्रियल इंटरनल मेम्ब्रेनमध्ये असतो, त्यासाठी आपल्याला लिपिड, दॅट इज वन ऑफ दी बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स. दीज आर द सम इम्पॉर्टन्स ऑफ लिपिड्स.
Next we will see that is very important, that is classification of lipids. Lipids are mainly classified into three classes. First one is simple lipid, compound lipid and derived lipids. That is simple lipid, compound lipid and derived lipids. The simple lipids are again classified into fats and oils. Second one is waxes. The compound lipids are phospholipid, glycolipid, lipoprotein and other complex lipids. These are the some classification of lipids. That first we will see the simple lipids. These are the esters of fatty acids. With alcohol, they are further classified into fats and oils and waxes. आता सिंपल लिपिडमध्ये काय असतो, याच्यामध्ये इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. आता तुम्हाला नेक्स्ट आपण बघणार आहोत फॅटी ॲसिड्स म्हणजे काय असतो. दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ अल्कोहोल, तर आपण म्हणतो सिंपल लिपिड्स. दीज आर अगेन क्लासिफाइड इन टू फॅट्स अँड ऑइल्स अँड वॅक्सेस. फर्स्ट विल सी द फॅट्स अँड ऑइल्स. दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. ग्लिसरॉल मीन्स दॅट इज द one type of the alcohol, that is glycerol, OL. Chemically fats or oils are similar. Chemically fats and oils are similar. Je ka fat and oils bunto he chemically same astat, except fats are solid at room temperature where oils are liquid. Ata je ka fats astat te room temperature la te solid form mad astat ani ऑइल हे रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्म असतो. दॅट इज ओनली डिफरन्स बिटवीन फॅट्स अँड ऑइल्स. केमिकली बोथ आर सेम. आता त्याने आपलं एक्झाम्पल दिले आहेत फॅट. द एक्झाम्पल दॅट इज उल फॅट. सो ऑइल आहे कोको, कॉटन सीड ऑइल आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे, ऑलिव ऑइल आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. इज आर द लिक्विड फॉर्म ऑफ ऑइल अँड फॅट दॅट इज उल फॅट दॅट इज इन द फॉर्म ऑफ सॉलिड. नेक्स्ट विल सी द वॅक्सेस. दीज आर द esters of fatty acids with higher alcohol other than glycerol. हे पण सिंपल लिपिड आहे, बट त्याच्यामध्ये आपण जर करता बघितलं दीज आर ऑल्सो esters of fatty acids but only higher alcohol. जर करता आपण फॅट्स ऑन ऑइल्समध्ये बघितलं दॅट इज ओनली कंटेनिंग अल्कोहोल, बट इन वॅक्सेस देअर विल बी अ हायर अल्कोहोल अदर दॅन ग्लिस्ट्रॉल. दॅट इज कॉल्ड एज अ वॅक्सेस. द एक्झाम्पल्स दे आर गिवन बीज वॅक्स. Next we will see the compound lipids. These are the esters of fatty acids containing additional group such as carbohydrate, protein, phosphate and nitrogenous bases. Ata apan simple lipids cha definition baghitla, tyachyamadhye they are containing esters of fatty acids containing alcohol, but yachyamadhye apan jar karta baghitla compound lipid madhye in addition group such as carbohydrate, protein, phosphate and nitrogenous base, that is called as a compound lipids. These are again classified into first one is phospholipids. These are the esters of fatty acids with alcohol containing phosphoric acid and nitrogenous base, that is called as a phospholipid. The example is lecithin, cephaelin, sphingomycelin, that is sphingomycelin. These are some examples of phospholipids. Next one is glycolipids. ह्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल कंटेनिंग कार्बोहायड्रेट्स अँड नायट्रोजनस बेस आहे. वरच्यामध्ये आपण बघितलं की फॉस्फोरिक ॲसिड आहे, ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अँड नायट्रोजनस बेस आहे. एक्झाम्पल सेरेब्रोसाइड अँड गँग्लियोसाइड. नेक्स्ट क्लास दिस इज दॅट इज लिपोप्रोटीन्स. दीज आर दी मॅक्रोमॉलिक्युलर बेसेस कॉम्प्लेक्स ऑफ लिपिड्स विथ प्रोटीन. आता मॅक्रो आणि मायक्रो हे दोन प्रकारचे असतात. मॅक्रो म्हणजे मोठे, मायक्रो म्हणजे लहान. दीज आर दी मॅक्रो मॉलिक्युलर बेसिस कॉम्प्लेक्स ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. दीज आर अगेन क्लासिफाइड इन टू हायर डेन्सिटी, दॅट इज हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन दॅट इज HDL अँड लो डेन्सिटी लिपोप्रोटीन दॅट इज LDL. दीज आर अगेन क्लासिफाइड इन टू टू दॅट इज HDL अँड LDL. नेक्स्ट फोर्थ वन इज other compound lipids, that is amino acid, sulfolipids and lipopolysaccharides. These are the some other compound lipids. These are the compound lipids. Next one we see the derived lipids.
आता डेरॉइड लिपिड्समध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. द डेरॉइड लिपिड्स, दीज आर द डेरॉइड फ्रॉम सिंपल अँड कंपाऊंड लिपिड्स बाय हायड्रोलिसिस. आता डेरॉइड लिपिड्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपलं सिंपल लिपिड्स आणि कंपाऊंड लिपिड्स ह्याचं हायड्रोलिसिस तयार, हायड्रोलिसिस केल्यावर आपल्याला काय भरतो त्याला आपण म्हणतो डेरॉइड लिपिड्स. दीज इन्क्लूड्स फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल, स्टिरॉल, स्टिरॉइड, व्हिटॅमिन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ डेरॉइड लिपिड्स. दिस इज द अबाउट एक्सप्लेनेशन अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ लिपिड्स. नेक्स्ट वी विल सी द सिंपल लिपिड्स, इन दॅट वी विल सी द फॅट्स अँड ऑइल्स. आता आपण जे काय आपण लिपिड्सचं क्लासिफिकेशन बघितलं त्याच्यातलं आहे सिंपल लिपिड पहिलं, आता ते आपण थोडंफार डिटेल्समध्ये आपण बघूया. त्याच्यातलं आहे पहिलं फॅट्स अँड ऑइल्स. फर्स्ट वी विल सी द ट्रायग्लिसराइड, दॅट इज कन्सिडर इन फॅट्स अँड ऑइल्स. नॅचरली ऑकरिंग फॅट्स अँड ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी हायर फॅटी ॲसिड विथ ट्रायहायड्रिक अल्कोहोलिक ग्लिसरॉल आर कॉमनली कॉल्ड ॲज ट्रायग्लिसराइड्स. तर ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय, दीज आर नॅचरल ऑकरिंग फॅट्स अँड ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी हायर फॅटी ॲसिड विथ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपल्याला तीन अल्कोहोलिक फंक्शन ग्रुप असतात त्याला आपण म्हणतो ट्रायहायड्रिक अल्कोहोलिक ग्लिसरॉल. फॅटी ॲसिड्स मे बी ओलिक, स्टेरिक अँड पाल्मिक ॲसिड, दीज आर सम एक्झाम्पल्स. केमिकल फॅट्स अँड ऑइल्स आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट एक्सेप्ट दीज आर दी फॅट्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर अँड ऑइल्स आर लिक्विड्स. आता हे जे काही सिंपल लिपिड्स आहेत फॅट्स अँड ऑइल्स हे आपल्याला कुठे भेटतात, दॅट इज ऑकरन्स इन प्लांट फॅट, ऑकर्स इन नट सीड्स एक्सेट्रा. इन ॲनिमल्स दे आर प्रेझेंट इन सबक्युटेनियस टिश्यू, नर्वस टिश्यू अँड लिव्हर. इथं आपल्याला फॅट भेटतो, दॅट इज इन नट सीड्समध्ये आपल्याला फॅट भेटतो अँड ऑल्सो इन सबक्युटेनियस टिश्यू इन ॲनिमल ऑल्सो इन लिव्हर. आता आपल्याचं केमिकल स्ट्रक्चर बघायचं आहे. आता आपण आपलं बघायचं आहे की फॅट्स अँड ऑइल्स तयार कसं होतात. आपण म्हटलं की फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल जेव्हा आपण एकमेकामध्ये मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला फॅट्स अँड ऑइल्स मिळतात. त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं ट्रायग्लिसराइड्स. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ग्लिसरॉल, दीज आर दी ट्रायहायड्रिक. ह्याच्यामध्ये तीन OH ग्रुप आहेत, तीन OH ग्रुप आहेत त्याला आपण म्हणतो ट्रायहायड्रिक अल्कोहोलिक ग्रुप, दॅट इज ग्लिसरॉल अँड फॅटी ॲसिड. दिस इज वन, दिस इज वन, दिस वन, दीज आर दी टू फॅटी ॲसिड्स R1COH, R2COH, R3COH. जसं आपण अल्कल ग्रुप चेंज करतो तसं हे आपलं कंपाऊंड चेंज होतो. ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं, दॅट फॉर्म्स दी ट्रायग्लिसराइड्स. ह्याच्यातलं जे OH आहे आणि ह्याच्यातलं एच, ह्याच्या असं आपल्याला तीन वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात आणि हे आपल्याला इस्टर्स तयार होतो त्याला आपण म्हणतो ट्रायग्लिसराइड्स, दॅट इज फॅट्स अँड ऑइल्स. नेक्स्ट वी विल सी द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फॅट्स अँड ऑइल्स. फॅट्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक बेन्झिन, इथर, क्लोरोफॉर्म. दे हॅव नो कलर, नो ओडर अँड नो टेस्ट. आता जे काय आपण ऑइल बघितलं त्याला ॲक्च्युली कलर, ओडर, टेस्ट नसतो. दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट, दीज आर सम फिजिकल प्रॉपर्टीज. दे ऑल्सो हॅव स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, दॅट इज अबाउट 0.86, सो दे आर फ्लोट ऑन वॉटर. आता जे काय आपलं ऑइल आहे आणि इतर फॅट आहे हे आपलं वॉटरवर तरंगतो, दॅट इज बिकॉज ऑफ दी लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दीज आर सम फिजिकल प्रॉपर्टी. नेक्स्ट आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फॅट्स अँड ऑइल्स. फर्स्ट वन इज हायड्रोलिसिस. आता आपण इथं ट्रायग्लिसराइड घेतलं, फॅट्स अँड ऑइल्स घेतलं, ह्याच्यामध्ये आपण वॉटर ॲड केलं, हीट केलं, तर आपलं जे काय आपलं ग्लिसरॉल आहे आणि फॅटी ॲसिड हे आपलं रिगेन होतो, दॅट इज कॉल्ड इज नो हायड्रोलिसिस. नेक्स्ट आहे सपोनिफिकेशन. ट्रायग्लिसराइड्स घेतलं, ह्याच्यामध्ये आपण सोडियम हायड्रोक्साईड घेतलं तीन मॉलिक्यूल, आणि ह्याच्यामध्ये जे काही ग्लिसरॉल आहे ते बाहेर पडतो आणि आपल्याला जे इस्टर आहे RCOH त्याला आपण म्हणतो सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड. आता हे जे कंपाऊंड आहे ह्याला आपण म्हणतो सोप. आता सोप म्हणजे काय, जे आपण साबण आपण घरी वापरतो त्याच्यामध्ये केमिकल फॉर्म्युला असतो, हां, दॅट इज RCOONA.
दॅट इज सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड. हे कशापासून तयार होतं तर ट्रायग्लिसराइडपासून, ह्याच्यामध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड ॲड केल्यामुळं. दॅट इज कॉल्ड इज अ सपोनिफिकेशन प्रोसेस. नेक्स्ट वन इज हायड्रोजेनेशन. हायड्रोजेनेशन मीन्स दॅट इज द ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता जे काय आपलं ऑइल अँड फॅटमध्ये जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्याच्यामध्ये आपण हायड्रोजन ॲड करायचं, ते दॅट विल बिकम्स सॅच्युरेटेड फॉर्म, त्याला आपण म्हणतो हायड्रोजेनेशन. नेक्स्ट आहे हॅलोजेनेशन. दिस इज द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. हे फक्त आपण काही पार्ट दाखवलेलं आहे. दॅट इज अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड इन दॅट ॲडेड द आयोडीन. दॅट इज ॲडिशन प्रोडक्ट. दॅट इज कॉल्ड इज अ हॅलोजेनेशन. ॲडिशन ऑफ हॅलोजन आयोडीन, दॅट इज द हॅलोजन. तर दॅट इज कॉल्ड इज अ हॅलोजेनेशन. नेक्स्ट वन इज दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी मीन्स डिटोरिएशन ऑफ फॅट्स अँड ऑइल्स रिझल्टिंग अँड अनप्लेझंट ओडर अँड टेस्ट ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फ्री फॅटी ॲसिड अल्डिहाइड अँड पेरॉक्साईड. रॅन्सिडिटी ऑकर्स वेन फॅट्स अँड ऑइल्स आर एक्सपोज एअर मॉइश्चर अँड लाईट. आता रॅन्सिडिटी म्हणजे काय? आता जे काय ऑइल आणि फॅट असतात ते जर करता आपण खूप दिवस असंच आपण ओपन प्लेसमध्ये, म्हणजे ओपन प्लेसमध्ये आपण ठेवलं, मग ते काय होतं, जे काय आपलं एअर असतो, एअर त्याच्यासोबत रिॲक्शन करून आपल्याला फ्री फॅटी ॲसिड तयार करतो, अल्डिहाइड तयार करतो आणि पेरॉक्साईड तयार होतो. त्याच्यामुळं आपल्याला त्याचं अनप्लेझंट ओडर टेस्ट तयार होतो, त्याला आपण म्हणतो रॅन्सिडिटी. आता आपण घरी जर करता आपण ऑइल खूप दिवस असंच ठेवून दिलं तर दॅट विल बिकम्स रॅन्सिड, बिकॉज देर विल बी अ रिॲक्शन विथ ऑक्सिजन ऑर एअर दॅट फॉर्म्स द रॅन्सिड. द रॅन्सिड फॅट्स अँड ऑइल्स आर अनस्टेबल फॉर ह्युमन कन्झम्पशन. आता हे जे काही रॅन्सिड फॅट किंवा ऑइल आहेत हे आपण खाऊ शकत नाही. रॅन्सिडिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय लाईक यूज ऑफ अँटीऑक्सिडंट लाईक व्हिटॅमिन ई अँड व्हिटॅमिन सी, सोडियम मेटाबायोसल्फेट, प्रोपायल गॅलेट, ब्युटालेटेड अल्ट्रोक्सी टोल्युन और बी एच एक्सेट्रा एक्सेट्रा. आता रॅन्सिडिटी होणे म्हणून आपण त्याच्यामध्ये हे जे काय त्यांनी आपल्याला केमिकल्स दिले ते अँटीऑक्सिडंट हे आपण ॲड केलं तर आपलं जे काही फॅट किंवा ऑइल आहे ते रॅन्सिड होत नाही. ऑल्सो रॅन्सिडिटी कॅन ऑल्सो प्रिव्हेंटेड बाय पॅकिंग फॅट्स अँड ऑइल्स इन एअरटाईट कंटेनर अँड ड्राय कंटेनर. दॅट इज कॉल्ड इज अ रॅन्सिडिटी. हे आपण अवॉइड करण्यासाठी आपण ट्राय करू शकतो. नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर विल सी द क्वालिटी कंट्रोल ऑफ फॅट्स.